उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यात विवाहबाह्य संबंधापासून खंडणी सगळ्या कबुली केलेली आहे. मी व्हिडिओ पाहिलेले नाही. आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जरी आमच्या विरोधी पक्षाचे असले तरी कुठल्याही कुटुंबाबद्दल इतकं गलिच्छ राजकारण सुप्रिया सुळेनी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आमच्या संस्कारातच बसत नाही. आणि विरोधी आमच्या जे लढतात ना त्यांचेही आले तरी असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारही नाही. 5 वर्षापूर्वी एक बैठक झालेली होती, सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती. अजित पवारांसोबत फडणवीस, गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते, असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं. पहाटेचं शपथविधी पहिले ठरलं होतं सोबत अदानी. एक तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल, कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही. ही झाली का नाही हे मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो, मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा. त्याच्यामुळे मला ह्या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला ह्या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल. आम्ही कसं देणार, आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड आयोगाकडून बॅग तपासणी केली जाते, आता यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केला, त्यांनी म्हटलं की 5 नोव्हेंबरला त्यांची देखील बॅग कोल्हापूरमध्ये चेक झाली. सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात, उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज, उद्धवजींची, मामोल कोल्हेंची, असं कसं होऊ शकतं. आणि तुम्ही बघा योगायोग की ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची फक्त तपासणी झाली, बाकी कुठल्या नेत्याची झाली? आज कशी काय झाली, कारण का टीव्हीवर 2 दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली. इतके दिवस का नाही झाली आधी, उद्धवजींच्या आधी का नाही झाली? आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं, आता सांगून काय उपयोग? जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचं नुकसान झालं असं धनंजय मुंडे म्हणाले. ठीक आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. या राज्यात गेले 6 दशक काय होतं ते पवार साहेबांमुळेच होतं यार. पवार साहेबांवर बोलल्यावर हेडलाईन होते ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर होऊन आता हेडलाईन जरा काय प्रॉब्लेम आहे का. सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तसं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना, म्हणून तर ती लोकशाही आहे. ओके, थँक्यू.